आणि आता पुन्हा जर का नाव खोडलंस तर तुझं काही खरं नसते, कळलं? नाही आज्या, उद्या मी भाकरी करत असते का नाही बघ. आधी घास तर खाशील का नाही? आणि काय ती भाकरी केली? मी तिची भाजी फार खराटच करून टाकली होतीस. आणखी याचा तर एवढा तिकट करून ठेवलाय की पाणी बी मागू द्यायचं नाही खाणारा. चितले, चुकून नवऱ्याला असलं काय करून खायला घातलंस ना तर तो तुला पहिल्यांदा माहेराला हाकलून देईल. परत मेथीची भाजी होय. अरे दुपारी कुठं होती मेथी? बाहेर खाल्ली असल. बाहेर कुठं? राहुल्याच्यात खाल्ली असल. हा वय. जेवण कसं झालंय? भाजी चांगली झाली बरं का. राहुल्याच्यात होती त्याच्यापेक्षा. बर का जिंक्य, भाकऱ्या करताना माझा हात बी भाजत नाही. दुपारी मी शितलीचा डबा खाल्ला हे जैडीला कळलं तर नाही ना. चला चला सर का, मी करणार आहे. ए बाई, तुला स्वयंपाक शिकायचा आहे ना? वय. मग त्या आधी चूल कशी पेटवायची ती आधी शिक. वय. सुमन शिकव तिला. ये इकडं. ये बस. आता तो मोबाईल इकडं. आता ते बारकी बारकी लाकडं घाल त्याच्यात. बारकी बारकी घाल. ती कॅन मध्ये रॉकेल ना, ती जरा असं घाल त्याच्यावर. अगं थोडं वत की. बस बस ठेव तिकडं. ती काढी पेटी घे. सावकाश भाजल येतोय उदीला. बस कर ती फुकणी कितीतली. सावकाश सावकाश जरा फुंकर मार त्याला. सावकाश सावकाश एकदम सावकाश. सावकाश सावकाश कर. त्यातली जरा बारकी बारकी लाकडं घाल आता. आज्या आता ठेव की फोन खाली. आता नवीन फोन घेतल्यापासून सारखं आपलं तुझं काही ना काही जर चालूच असते बघ. कशात लक्ष नाही का काय नाही? वय राजा, जीजी काय म्हणती? अरे नाही मामा, सारखं कुठं.
अप्पा नमस्कार. काय चाललंय? कुणाचं? माझं वय. काय नाही, आपलं हिशोब करत बसलो होतो. अरे आज निघालाय ना? होय. मग गेल नाही तिकडे? हे काय निघालोच आता तिकडे. नानांना भेटायला तर आमच्या. अरे पण नाना सकाळीच गेलं. नानांना तर भेटायचंच आहे, पण एवढं महत्वाचं काम आहे म्हणल्यावर शीतलचं गुडलं घेतल्याशिवाय. हा असं असं म्हणजे शीतलचं गुडलं घ्यायला आलंय वय. हा हाय का त्या घरात? हाय की. थांबा तिला बोलाव तुम्ही. टॅलेंट कसा व्यवस्थित दिसत ना मी? एकच नंबर भैया. फक्त शीतल आली की चेहऱ्यावर स्माइल ठेवा. हा ए जमय सुरजय, मधी मधी बोलू नका नाहीतर माती खाल. हम नाही कुछ बोलेंगे क्या सुरजय? अजिबातच नाही बोलणार आम्ही. हा आणि हम माती भी नाही खायंगे. हा तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे तुमच्या वहिनीच्या मध्ये आम्ही बोलणं म्हणजे बरोबर नाही ना. आणि तुम्ही एकदा नाही म्हणलं की डन म्हणजे डनच. ए यार बास करा, किती बोलताय. बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नसतं. डोंट टॉक. काय? बँकेच्या इलेक्शनचा निकालाचा दिवस आहे आज. हा मग म्हणलं तुमचं गुडलक घेऊन जावं. गुडलक तर असं मागायला आलंय जसं काय आप्पाच्या दुकानातच मिळते. नाही तुमच्या गुडलकचं महत्व कळतं आम्हाला. काही महत्वाचं इलेक्शन आहे ना आज, म्हणून म्हणलं भेटावं. शुभेच्छा आहेत. त्या तर आहेतच की, पण गुडलक तेच ते कसं काय? शुभेच्छा वेगळ्या, गुडलक वेगळं. तेवढं गुडलक द्या ना. मी असं कुणाला बी गुडलक देत नाही. कुणाला पण नाही, मला मला गुडलक पाहिजे. अगं शीतले आता एवढं मागची तर देऊन टाक की. हा बघा आप पण सांगतात द्या की गुडलक. तुमच्या गुडलक मुळे आम्हाला एवढा फायदा झाला, आम्ही एवढं केलंच पाहिजे. पण मी एक गिफ्ट नाही घेऊ शकत. रिटर्न गिफ्ट आहे. काय बी असू दे, माल नको. आई तुम्हीच सांगा आता. शीतल बडा असं नाही म्हणून ये. घे. एक मिनिट एक मिनिट. शेख रे फोटो काढ. फ्रेंड्स म्हणून किती वेळा गेले हो? तीन चार वेळा गेलो. मग तुम्ही जायचे का तेव्हा? नाही बीच ला एकदाच गेलेलो आम्ही. अरे आता तीन चारदा बोलला. दुसरीकडे कुठे जायचे ठिकाण? मूवीज वगैरे बघायला. कुठला बघितला पहिला? गजनी होतं. अरे वा, म्हणून त्यांना आठवत नाही. असे पिक्चर जाताना तुम्ही दाखवले त्यांना आठवतच नाही. ते किती वेळा गेले विचारा, किती वेळा गेले हो? चौपाटीला चार पाच वेळा गेलो. तुझं सिलेक्शन झालं नाही, कॉन्ट्रॅक्ट तुला मिळालं नाही, याचं मला खूप वाईट वाटतंय ग. पण आता आपण काय करणार? तुझं नाही झालं सिलेक्शन, ते कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तुला, आता नाही झालं, त्याला कोण काय करू शकणार? तुझ्या लॅपटॉपला कोण हात लावणार ना? आई राजूला काल अजून मी माझी मिळायला आलेलो ना, तेव्हा बापा तुझ्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते. मी इथ कस वाटत आता? बरंय. तुम्ही अजून इकडच हो? मग माझ्यासाठी फारला जायचा चान्स चुकवू नका. तुम्हाला बरं वाटत नाही तोवर मी नाही जाणार आहे कुठे.